नमस्कार, मी प्रमोद जपे, क्रिकेट समीक्षक, आपल्या सर्वांचं तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत करतो। आय पी एलमधला आजचा 50वा सामना अबुधाबी येथे खेळवण्यात येत आहे, राजस्थान रॉयल्स वर्सेस किंग्स इलेवन पंजाब यांच्यामध्ये। चौथ्या स्थानावर 12 अंकांसह आहे तो पंजाब, तर सातव्या स्थानावर आहे 10 अंकांसह तो राजस्थान रॉयल्स। आजच्या सामन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन्ही संघांना करो या मरो अशी स्थिती आहे। कुठल्याही परिस्थितीत दोघंही संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील, त्याबाबतीत काही शंका नाही आहे। पण आजचं एकंदरीत अबुधाबीचं मैदान पाहता आणि किंग्स इलेवन पंजाबचं प्रदर्शन पाहता मला असं वाटतं की किंग्स इलेवन पंजाब नक्कीच आज राजस्थान रॉयल्सवर मात करून आपली विजयाची घोडदौड चालू ठेवेल असा आमचा अंदाज आहे। पंजाबकडून जर का आपण पाहिलं तर केएल राहुल, मनदीप सिंग, क्रिस गेल, निकोलस पुरन, ग्लेन मॅक्सवेल हे उत्तम आणि तगडे फलंदाज आहेत। आज मयंक अगरवाल नक्कीच पुनरागमन करू शकतो आजच्या मॅचमध्ये, आणि जर का त्याचं पुनरागमन झालं तर पुन्हा एकदा फलंदाजी मजबूत होईल ती पंजाब संघाची। तर जॉर्डन, अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी आणि अर्षदीप सिंग ह्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल गोलंदाजी करून धावा रोखण्याची। तर राजस्थान रॉयल्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर रॉबिन उत्तप्पा, बेन स्टोक, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जोस बटलर हे खंदे फलंदाज आहेत त्यांच्याकडं। स्टीव्ह स्मिथ अजूनही नीटचा फॉर्ममध्ये नसल्यामुळे ते नक्कीच चिंतेचं कारण असेल राजस्थान रॉयल्सकडं। तर रियान पराग, राहुल टेवेटिया हे एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत। तर जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, अंकित राजपूत आणि कार्तिक त्यागी हे असे गोलंदाज आहेत की जे केव्हाही मॅच फिरवू शकतात अशी क्षमता आहे ह्या गोलंदाजांकडं। पण आज एकंदरीत दोन्ही संघांची आपण तुलना जर का केली आणि पॉईंट्स टेबलचा जर का विचार केला तर दोन्ही संघांनी मागच्या आपापल्या मॅचेस जिंकलेल्या आहेत, त्यामुळं नक्कीच दोन्ही संघांचं मनोबल हे उंचावलेलं असेल। पण आज एकंदरीत किंग्स इलेवन पंजाब नक्कीच राजस्थान रॉयल्सवर मात करून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर येण्याचा नक्कीच ते प्रयत्न करतील। तर संध्याकाळी 7:30 हा सामना होईल अबुधाबी येथे, नक्कीच चांगला सामना होईल। दोन्ही तगडे संघ आहेत, त्यामुळं एक चांगली मॅच आपल्याला सर्वांना बघायला मिळेल आणि मॅच संपल्यानंतर आपल्याला कळेल की आम्ही वर्तवलेला अंदाज हा बरोबर आहे की नाही। काल आम्ही अंदाज वर्तवला होता की नक्कीच KKR जिंकेल, पण CSKने बाजी मारली त्यामुळं आमचा अंदाज चुकला। पण आज नक्कीच आमचा अंदाज बरोबर निघेल अशी आशा आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तरुण भारत न्यूज। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।